सांगत कर्जाचं कसं येतं हे बघा. मला काय म्हणायचंय, नवरा बायको असते म्हणून नवरा बायकोचे आधार कार्ड घ्यायचे आणि त्याला कर्ज द्यायचं. आता एखाद्या बायाला नवऱ्याला सोडून दिलेलं असं अगर, तिनं नवऱ्याला सोडा असं अगर, तिरंडकी असं अगर, परितक्त असं अगर, घटस्फोटीत असण, हा त्या बायाची जामीन जर बचत गटातल्या बायानं घेतली एखाद्या, तर तिला मिळावा कर्ज. आणि जर कुणी नाहीच घेतली तर मग तिला काय तसं ठुईचं का बिना कर्जाचं? नियमच आहे तसा की जर तिच्या घरी जर तिचा मुलगा किंवा पती नसन तिला, हा तर त्या गटातल्या बायानं तिला जामीन द्यायची. हो बरोबर. मग गटाच्या बायानं तिची हमी घेतली तर कर्ज देऊ शकते. आणि गटातल्या बाया घेते का हमी? का नाही घ्यायच्या? घेते ना की नाही? नाही तशा बाया खात्री करूनच घ्यायच्या असतात ना. कोणालाही ती एकलकी आहे म्हणून आता ती समजा हप्तेच भरू शकत नाही आणि तिला गटात घ्या असं म्हणून सांगितलं. मायरा मावशी लय बायाला बँकेत अकाउंट जरी असले ना, बँक ह्या कर्ज देण्यात आव त्याची मी मोबाईल मला द्यायला नाही हो द्या मोबाईलवाल्यानं, मोबाईलवाल्याने मोबाईल द्यायला नाही म्हणले मॅडम नवरे त्या बायकाच्या नावावर कर्ज घेत आणि पुन्हा फेडतच नाही तर असं झालंय. माझा मोबाईल हप्त्यांना द्याला म्हणून. बाकी बघा कसं होतं तर मला घ्या. नारायण हाई वे आमच्या आहे तर पण आता ती नारायण तिथून इथं येऊ शकत नाही. त्याच्या आधार कार्ड निश्चित देऊन काय उपयोग आहे, सही करावं लागते. नाही नारायण आहे आपलं कुठे बी सही, नारायण माल नारायण चाडचणच नाही. अर्ध तिकिटावर आहेत की या म्हणा त्याला सही करायला नाही येऊ शकत. काम सोडून कोणी येत नसते इकडे. नाही तर घ्यायचं म्हणलं राहील का नाही कर्ज बिर्ज घ्यायचं. बायाला भागते ना विश्वास असला तर बायाला जामीन द्यावा घ्यावा पैसे आमच्याकडून. तुम्ही हप्त्याला जर रुकला आमचा हप्ता तर मग तुम्ही बोलावा. हो हो. नाही पण बचत गटातल्या बाया आहेत तर मग नवऱ्याने तरी का म्हणून जामीन घ्यायची बरं, तुमच्या बाया बायानं व्यवहार करायचे ना बरं. नाही नाही ती कवर नवऱ्यावरच बसायचं आपण. नवऱ्याचे की घर गटातलं बायाच्या नावानं कर्ज घेतलेलं हे नवऱ्याला माहीत असावं. कारण असे प्रश्न बऱ्याच वेळेस हे होतात की समजा एखाद्या महिलेला हप्ता पूर्ण नाही झाला किंवा दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला तर मग ते म्हणते ते नवरा काय म्हणतात मला माहित नाही कोणी कर्ज घेतलेलं आहे ती बाईंची तुम्ही बघा तुमचं तुम्ही बघा तुमचं तुम्ही बघा आमच्याकडे ते काही आणायचं नाही. त्यामुळे ते नवरा आणि बायको सोबत असली पाहिजे याच्यासाठी ते दोघाच्या नावानंच कर्ज असत. बाईच्याच नावानं कर्ज असतं पण ते जामीन म्हणून सपोर्ट म्हणून ते त्याचे कागदपत्र घेतात. घ्या मला बी घ्या बरं त्याच्यामध्ये होय बरं ना. ते मुळ सिबिल सुधरण काय बँकेत माझ्या पैसा नसते काय नसते. मला म्हणले कर्ज घ्या तवा सिबिल सुधरण, नाही तर मग सोनं गहाण ठेवा आणि गोल्ड लोन घ्या. आम्हाला सोनं असं तर ठुईन ना गहाण नसत काय म्हणून त्याच्यामुळं मला ते कर्ज घ्यायचंय व दुसरं काय नाही बघा. हा नाही तर सरळ धकत आहे, पोटा पाण्याचं धकत आहे, खाण्यापिण्याचं काय कुठं हे करायचं का पण धकत आहे. पण ते सिबिल सुधारण्यामुळं म्हणून मला ते घ्यायचं कर्ज. ते लय बऱ्या गेलेलं काही वस्तू घ्यायला तर म्हणले तुमच्या बँक ते मिळतं नाही वाटतं कोणतं बजाजचं तर मग सिबिल बघितलं तर पाठीमागं 745 काहीतरी होतं वाटतं का 28 होतं. आता तर 650 झालंय. सगळं फोन पे होऊन व्यवहार असतात ना. फोन पे मुळे होतं का तसा गोळ? हो बँकेत जाऊन आपण व्यवहार करत नाही तर बँकेत पैसे अकाउंटला पैसे ठेवत नाहीत ना. फोन पे होऊन आलं की फोन पे आलं की फोन पे फोन पे गुगल पे ह्याच्यावरून पाहिजे. मग ते बँकेतून चेकनं झाले बँकेतून जाऊन काढले पाहिजे पैसे चेकनं पेमेंट झाले पाहिजे असं असतंय ना. आता माहित हागलो मुतलो फोन पे गुगल पे वाटत नाही पैसे भेटले तिथं. मला टाकले तर फोन पे ला मला म्हणली नगदी मला म्हणलं नगदी दे तू इकडचे पैसे मी तुला फोन पे टाकते. मी नारायण कोण नद्याच्या आलेले दिले तर मला फोन पे केले असला आहे. म्हणजे ते आहे ते चुटकी सरशी आडी अडचणीला ते व्यवहार खास बरे आहेत पण लय झाले. हो तसं झालंय ते बघा मला बघा.